सोलापूरमध्ये कोणाचा पाय तुटलाय, नांदेडमध्ये कोणी गेलंय, आता एका मुलाला इथे पण बेशुद्ध पडला तो मुलगा. आम्हाला आत्महत्याच करण्यापर्यंत जर त्यांनी त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही ते बी करायला तयार आहोत. मग शासनाने केवळ आमच्या अंत्यसंस्कारालाच यावं. टेंट मध्ये पाणी पडतंय, कुठे राहतोय पोरगा? चिखलात पडतोय. तुम्ही पळा बरं, साहेबांना सांगा तुम्ही पळा बरं, पावसात कसं वाटतं ते बघा. पावसाळ्यामध्ये सुरू केलेल्या पोलीस भरतीमुळे उपोषणाला बसलेले विद्यार्थी आता रस्त्यावर उतरलेले आहेत, ते आक्रमक झालेले आहेत. पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या समोर जो चौक आहे त्या चौकामध्ये हे विद्यार्थी आंदोलन करताना बघतो, आणि एक आंदोलनकारी हा बेशुद्ध पडलेला आहे त्याला पोलीस ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना आपण दृश्य बघतो. ठीक आहे या आंदोलनाला आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट दिलेली आहे. रवींद्र धंगेकर हे विद्यार्थ्यांमध्ये बसलेले आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी. हे बघू शकतो आपण दृश्य, विद्यार्थी आक्रमक झालेले. पाहूया काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. ठिकाणी आमच्या या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन वयवाडी संदर्भातले आंदोलन आहे. उद्या विद्यार्थ्यांचं वय संपलं, त्या विद्यार्थ्यांसाठी वयवाडी संदर्भात आंदोलन आहे. आणि आज या ठिकाणी हे जे वय होतं हे संपलेलं आहे मुलांचं, आणि एक संधीसाठी या ठिकाणी आम्ही गेले 5 दिवसापासून आंदोलन करतोय, मात्र कोणी आमची दखल घेतलेली नाही. यासाठी आम्ही आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग भाऊंच्या मार्गदर्शन करायला चालू केलेला आहे. आणि आता जोपर्यंत आम्हाला संधी मिळत नाही किंवा जोपर्यंत आम्हाला संधी भेटत नाही किंवा एक संधी विद्यार्थ्यांना भेटत नाही फॉर्म भरण्याची, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. अशी सरकारला आमची, आणि सरकारने आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमची मागणी ऐकावा आणि त्वरित आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा विद्यार्थ्यांना. जे जे नियम आहेत ते पण 2022-23 लावेत सरकारने. आम्ही इथे 5 ते 6 दिवस उपाशी तपाशी बसलेलो आहेत, सरकार आमची दखल घेत नाहीये. आम्ही आमचा जो जीआर आहे त्या जीआरच्या नियमानुसारच मागतोय. मराठा आरक्षणमुळे भरती पुढे ढकलली गेली होती, त्यात आमचा काय दोष आहे? आम्हाला जसा 2022-23 भरतीचा जो नियम आहे तोच नियम लावा आणि आम्हाला भरतीमध्ये सामील करून घ्या. आणि वेबसाईट चालू करा, आम्हाला फॉर्म भरण्यासाठी परमिशन द्या. भरती चालू झालेली आहे, मुलं पावसामध्ये पडत आहेत, कुठे सोलापूरमध्ये कोणाचा पाय तुटलाय, नांदेडमध्ये कोणी गेलंय, हे लहान मुलांवर अत्याचार आहेत. पुढचं भविष्याचा भविष्य जे आहे, आता एका मुलाला इथे पण बेशुद्ध पडला तो मुलगा, त्याला उन्हात आणि 4-5 दिवस अन्न पोटात नव्हतं, रोज 2-3 मुलं चक्कर येऊन पडतात, सलाईन लावून परत इथे येऊन ऍडमिट होऊ नये, परत बरं वाटलं की जरा इथे येऊन आंदोलनाला बसतात. मुलांना आम्ही घरी जा म्हणलं तरी ते जायची तयारी नाही, कारण त्यांना त्यांचा अधिकार पाहिजे. त्यांनी एवढ्या दिवस मेहनत केली, त्याचं काहीतरी त्यांना फळ मिळालं पाहिजे. कोविड मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं की वयवाढ ही होईलच, कारण की 75,000 भरती आहे आणि अमृत महोत्सवी मी एकही विद्यार्थ्यांना आम्ही डबलणार नाही. तरी पण मग आमच्यावर हा अन्याय आहे सर, की देवेंद्र फडणवीस साहेब त्याचा काहीच विचार करत नाही आणि डायरेक्ट भरती काढली आणि ते म्हणतात की विधानसभेपूर्वी आम्हाला भरती राबवायची. का विधानसभा झाल्यावर पण भरती होऊ शकते ना? पावसाळ्यात जिथं पाऊस नाही तिथं पळवतात, जिथं पाऊस आहे तिथं थांबवतात, मुलं हिथनं जातात नागपूर नांदेडला, तिथं पाऊस झाला की त्यांना माघारी येतात, मग माघारी यायचे पैसे कोण देणार? सरकार देतं. तिथं काय राहण्याची सोय? टेंट मध्ये पाणी पडतंय, कुठे राहतोय पोरगा? चिखलात पळतोय. तुम्ही पळा बरं, साहेबांना सांगा तुम्ही पळा बरं, पावसात कसं वाटतं ते बघा. हे 2 महिने थांबू नाही का शकत? फॉर्म भरून झालेत ना, मग कसली वय मर्यादा वाढणार आहे त्यांची? त्यांचं वय बसलेलं निवडून देतो आणि आमच्यावरच अत्याचार करतात, आमचा विचार करत नाही ते लोक. यांना या म्हणा भरतीचं ना पावसामध्ये थोडंसं चालून दाखवा तुम्ही नीट, आम्ही तुम्ही म्हणाल ते करायची तर आमची तयारी आहे. आज आमच्या उपोषणाचा हा 5वा दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही शासनाला विनंती केली, दुसऱ्या दिवशी आम्ही शासनाला दंडवत घातला, तिसऱ्या दिवशी शासनाला मुंडन करून आम्ही विनंती केली, 5 मुलांचे मुंडन केले, चौथ्या दिवशी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, पण इथल्या प्रशासनानं आम्हाला रोखवलं. आज आमच्या आमच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे सर. अजून इथं कोणी आमची दखल घेतली नाही, अजून इथं कोणी मंत्री आला नाही, अजून कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही. फक्त आमची शासनाला एकच विनंती आहे की जे मुलांचे वय गेलेले आहेत त्या मुलांना फक्त आम्ही काय कोणता हक्क मागणार नाही, कोणते आम्ही काय तुम्हाला जॉब मागणार नाही, फक्त आम्ही तुम्हाला एक संधी मागतो की या भरतीमध्ये आम्हाला एक फॉर्म भरून आम्हाला संधी देऊन या भरतीमध्ये सामावून घ्यावं. यासाठीच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जे ज्या मुलांचं यजवार झालं ते सर्व मुले इथे या कलेक्टर ऑफिस जवळ इथं उपोषणाला बसलेले आहेत, तरी आमची कोणी दखलच घ्यायला तयार नाही. आणि शासनाला
काही त्याचा म्हणजे काही त्याचा फरक पडत नाही. आता शासनानं केवळ आता फक्त आमची एकच मानसिकता राहिली की शासनानं केवळ आता आमच्या आम्हाला आत्महत्याच करण्यापर्यंत जर त्यांनी त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही ते बी करायला तयार आहोत. मग शासनाने केवळ आमच्या अंत्यसंस्कारालाच यावं. तुम्ही ही भरती जर 22-23 काढली असते तर आम्ही पात्र होतो. आम्ही इथं बसलो नव्हतो. शेवटी आम्ही विद्यार्थी बरोबर. आम्ही विद्यार्थी आम्ही कुठलं हे निधी पास करायला सांगत नाही. अहो कुठला आम्ही राजकीय मुद्दा घेऊन इथं हे नाही का. आम्ही तुमच्याकडून एक नोकरी मागत नाही. आम्ही फक्त एक संधी का मागतोय. गरीबाची पोरं आहे ही, काही श्रीमंताची पोरं नाही. काही मंत्र्यांची पोरं आली असते, मंत्रीच्या पोरं आहे, सिंक झाली असते ना तरी ही बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरली असती. पण शेवटी हा गरिबीचा गरिबाचा पोरगा, शेतकरीचा पोरगा, म्हणजे दखल कोण घेईल, कोणी घ्यायला पाहिजे. 288 आमदारांना माहिती. आमदाराला एक आमदार इथं येऊन सांगू शकत नाही की तुम्ही आम्हाला निवेदनपत्र दिलं नाही. असं जर कोणी आम्हाला येऊन सांगून दिलं तरी आम्ही इथून उठून जाऊ. पण प्रत्येक आमदाराला आम्ही 2-2, 3-3 वेळा निवेदनं दिली आहेत. आचारसंहिता चालू असताना आम्ही आचारसंहिता असताना आम्ही भेटून एक दोन लोकांनी भेटून न शांततेत सगळं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना 4 वेळेस भेटलो. मुख्यमंत्र्यांना आम्हाला दरवेळेस आश्वासन दिलं, आज करतो, उद्या करतो, परवा करतो. आम्ही शेवट मुख्यमंत्री जर आम्हाला सांगत असेल आम्ही कशाला आंदोलनला बसू. पण कधी सांगितलंच नाही. गृहमंत्र्याला मी 8 तारखेला आम्ही भेटलो भाजप कमिटी असताना दादरला. ते बोलले की उद्या PM साहेबांची शपथविधी आहे, तिकडनं आल्यावर तुमचा मुद्दा मार्गी लावतो. पण ते साहेब मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांचे 2 दिवस आहेत, 2 महिन्याचे का 2 वर्षाचे याचं आम्हाला कळत नाही.